अक्षय तृतीयेला ह्युंडाई ग्रँड बरोबर ज्युपिटर ग्रँड घरी न्या. अधिक माहितीसाठी माय ह्युंडाईच्या कुडाळ येथील शोरूम मध्ये प्रत्यक्ष भेट द्या किंवा कॉल करा 7447442921 किंवा 9922429007. पाणी या विषयावर कोणतंही राजकारण न करता सकारात्मक चर्चा करून देवगड मधल्या टंचाईग्रस्त असलेल्या 5 गावांचा पाणी प्रश्न पुढील महिनाभरात सोडवण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी मिळून पाणी प्रश्नाबाबत योग्य ती उपाययोजना करण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही टोकाची भूमिका न घेता आणि राजकारण न करता पाणी प्रश्न सोडवावा असं आवाहन आमदार नितेश राणे यांनी केलंय. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी राजकारण आणि निवडणुकीत स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलं असल्यामुळे जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे पाहण्यास त्यांच्याकडे वेळच नसल्याचा घणाघात राणे यांनी यावेळी केला. बुधवारी सकाळी देवगड इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तहसीलदार असतील, व्हिडिओ असतील, मुख्याधिकारी असतील, त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि देवगडमध्ये तालुक्याचा जो पाण्याचा जो प्रश्न आहे आणि पाणी टंचाईग्रस्त जी काही गावं आहे त्याच्यामध्ये नेमकं आपण काय उपाययोजना करू शकतो या संदर्भात माझी त्यांच्याबरोबर चर्चा झाली आणि एकंदरीत सगळ्या बाबतीचा आढावा आणि काही तोडगे जे आम्ही काढलेले आहेत हे आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचावेत म्हणून आपल्या सगळ्यांना आज इथे आमंत्रण केलेलं आहे. आणि मी सांगेन की आपल्या देवगडमध्ये पाणी टंचाईग्रस्त जी गावं आहेत त्याच्यामध्ये हिंदळे, नारिंगे, दहीबाव, मिठबाव आणि देवगड जामचंडी शहर म्हणजे जिथे पाण्याची उपयोजना करण्याची गरज आहे तशी ही फक्त 5 गावं आहेत. उर्वरित तालुक्यामध्ये कुठेही पाण्याची टंचाईच्या पाण्याची नियोजन करण्याची गरज अशी प्रशासनाला वाटत नाही अशी माहिती त्यांनी आम्हाला दिली मला दिलेली आहे. प्रामुख्याने ह्या 5 गावामध्ये या 5 भागांमध्ये एक दुसऱ्याला मदत करण्याची भूमिका आहे आणि पाणी ह्या विषयावर राजकारण न करता प्रत्येकाला हक्काचं मुबलक पाणी कसं मिळता येईल या संबंधित आम्ही सकारात्मक सगळ्या जणांनी चर्चा मी त्यांच्याबरोबर केली. ज्या पद्धतीने ज्या मार्गाने नागरिकांना मुबलक असं पाणी मिळता येईल किंवा देता येईल अशा पद्धतीच्या काही उपयोजना आम्ही लोकांनी त्या मी काही सुचवल्या किंवा ते काही करण्याच्या मार्गावर आहेत ज्याच्यामुळे ह्या 5 गावांमधला पाण्याचा प्रश्न कुठल्याही पद्धतीचा राजकारण न करता येणाऱ्या काही दिवसांमध्ये सुटणार आहे असं मी जनतेला विश्वास देतो. मुळामध्ये कुठल्याही पद्धतीचा संघर्ष कोणाही मध्ये नव्हता आणि पाणी ह्या विषयावर होता कामा नाही अशा भूमिकेत मी आहे. पाण्यावर प्रत्येकाचा अधिकार आहे आणि मुळामध्ये पाण्याला कोणाचाही कुठलाही रंग नसतो आणि लोकप्रतिनिधी आणि प्रशासन आम्ही सगळे एकत्र मिळून लोकांची पाण्याची गरज कशी पूर्ण करता येईल यासाठी काही आम्ही उपाययोजना आम्ही लोकांनी केलेली आहे. त्याच्यामध्ये देवगड जामचंडी शहराचे म्हणजे नगराध्यक्षपासून सगळे नगरसेवक असतील आणि प्रशासन असेल आणि तहसीलदारांनी या सगळ्या जणांनी एकत्र मिळून पाण्याचं स्रोत्र कुठून वाढावं किंवा कुठून जास्त पाणी घ्यावं कुठे कमी करावं शहरामध्ये पाण्याची उपयोजना कशी करावी या सगळ्या बाबतीची उपयोजना आम्ही लोकांनी व्यवस्थित पद्धतीने केलेली आहे. मी आपल्या माध्यमातून जनतेला विश्वास देतो देवगडच्या जनतेला विश्वास देतो की पुढच्या या 20-25 दिवसामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पाण्याची अडचण पाण्यासंदर्भाची अडचण आपल्या लोकांना होणार नाही. योग्य पद्धतीने
जी उपयोजना झालेली आहे, म्हणून कोणीही या बाबतीमध्ये टोकाची भूमिका न घेता, राजकारण न करता हा विषय तालुक्यासाठी आम्ही लोकांनी योग्य पद्धतीने आम्ही तो योग्य मार्गावर आणलेला आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये येत असल्यामुळे ह्या बाबतीची उपयोजना जिल्हास्तरीय स्तरावरच झाली पाहिजे होती. उदाहरण, पालकमंत्र्यांनी दुष्काळाची परिस्थिती एकंदरीत वातावरणामध्ये बदल पाहत असताना आणि लोकांमध्ये आणि नदीच्या आणि याच्या पातळी ज्या पद्धतीने खालवली आहे त्या सगळ्या गोष्टी पाहत असताना सर्वपक्षीय आणि सगळ्या प्रशासनाची बैठक ही खरं म्हटले तर बोलवली पाहिजे होती आणि ह्या 2 महिन्यामध्ये योग्य उपयोजना करायला पाहिजे होती अशी साधारण अपेक्षा आमची त्यांच्याकडे होती. पण राजकारणामध्ये आणि निवडणुकांमध्ये स्वतःला एवढं तरी वाहून घेतलेलं आहे की लोकांच्या ह्या मूलभूत गरजा सोडवण्याची जबाबदारी ही पालकावर असते, लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यावर असते. हेही या सत्ताधारी लोकांना आज कळताना दिसत नाहीये. म्हणून मी आमच्या ह्या देवगड तालुक्यासाठी प्रशासनाशी चर्चा केल्यावर कुठल्याही पद्धतीची पाण्यासंदर्भात अडचण येणार नाही एवढी दक्षता आम्ही लोकांनी घेतलेली आहे. तुमची विनंतीही मी संबंधित ग्रामपंचायतींना करेन, सरपंचांना करेन की प्रत्येकाने आपले आपले कागदपत्र असतील की पाण्यासंदर्भातच्या ज्या उपयोजना असतील या ग्रामपंचायत पातळीवर अगर योग्य पद्धतीने केल्या तर लोकांना आणि ग्रामस्थांना ती अडचण होत नाही. त्या बाबतीची दक्षता त्या त्या ग्रामपंचायतीने घेतली पाहिजे असंही आवाहन मी या निमित्ताने करतो. चायनीज हवंय, चिकन खायचंय, चमचमीत मासे सुद्धा खायचे, मग आता चिंता कसली, घर बसल्या द्या ऑर्डर, ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये. चला तर मग ऑर्डर नोंदवा menucard.org या वेबसाईट वर. गुढीपाडव्यापासून शुभारंभ. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com वर.